मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं 20 फेब्रुवारी 2020 हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. पत्र महाराष्ट्रातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता आहे. विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय प्रवर्गाची शिक्षक संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत. तर बघा या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयासानुसरून कळण्यात येते की 2019 पवित्र पोर्टलमार्फत आपल्या जिल्हा परिषदेतील मागासवर्गीयासाठी रिक्त असलेल्या पदामधून केवळ मराठी माध्यमाची 50% प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आलेली आहेत. अशी पदे भरताना आपल्या जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावली अहवाल अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आले होते. माननीय मंत्री ग्रामविकास यांनी शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीयाची उर्वरित 50% पदे भरण्याची कारवाई 8 दिवसात करावी असे निर्देशित केलेले आहेत. माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देश विचारात घेता आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मराठी विभाग माध्यमाकरता असलेली प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत असणार अशी धारणा आहे. सबब त्यानुसार आपल्या जिल्हा परिषदेची बिंदू नामावली अद्ययावत असल्याचे शासनास तात्काळ अवगत करावे. तसेच सध्या बिंदू नामावलीनुसार प्रवर्गनिहाय मागासवर्गीयाची प्रतीक्षा किती पदे आहेत त्याचा प्रवर्गनिहाय तपशील आज दुपारी 3 वाजेपर्यंत शासनास सादर करावा ही विनंती. तर मागासवर्गीयाची 50% पदं ही तात्काळ भरावी असे आदेश आलेले आहेत आणि ही कारवाई 8 दिवसात करायची आहे. तर महत्त्वाचं हे पत्र आहे शासनाचं, ते तुमच्या निदर्शनास आणलेलं आहे. नक्कीच आपल्याकरता उपयुक्त असेल. धन्यवाद.